नमस्कार आजच्या भागात आपण गर्भवती स्त्रीची ओटी भरणे ओटी भरण्याचे विविध प्रकार अथवा पद्धती आणि डोहा जेवण या संदर्भात माहिती घेणार आहोत भारतीय संस्कृतीत मानवावर आयुष्याच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावर विधियुक्त शुभसंस्कार केले जातात यापैकीच एक म्हणजे गर्भसंस्कार गर्भावस्थेत संततीचे प्रतीक म्हणून गर्भवती स्त्रीची ओटी भरतात मात्र इतर प्रसंगी सौभाग्यवृद्धी म्हणून स्त्रीची प्रसंगी कुलदेवीची कुमारिकेचीही ओटी भरतात पण आज आपण येथे गर्भवती स्त्रीच्या ओटी भरण्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आता गर्भवती स्त्रीची ओटी कधी भरावी कशी भरावी असा प्रश्न अनेकांना पडतो साधारणपणे तिसरा महिना पूर्ण झाला की गर्भवती स्त्रीच्या माहेरी अथवा माहेरच्या इतर नातेवाईकांपूर्वी चोर किंवा चोर ओटी भरतात या ओटीला चोर ओटी का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडतो याचे कारण असे पहिले तीन महिने हे गर्भवती स्त्रीसाठी अतिशय महत्वाचे असतात पूर्वी लहान वयात मुलींचे विवाह व्हायचे त्यामुळे नैसर्गिक गर्भपात मोठ्या प्रमाणावर व्हायचे साधारणपणे नैसर्गिक गर्भपात हा पहिल्या तीन महिन्यापर्यंत होतो त्यामुळेच पहिल्या तीन महिन्यापर्यंत घरातील स्त्री ही गर्भवती राहिली आहे याचा गाजावाजा केला जायचा नाही पहिले तीन महिने निर्विघ्नपणे पार पडले की माहेरी घरच्या घरी गर्भवती स्त्रीची ओटी भरून ही गोड बातमी आनंदाची बातमी नातेवाईक व इतर मित्र परिवाराला सांगितली जायची आता मुलींचे विवाह उशिरा होत असले तरी काहींच्या बाबतीत गर्भपाताच्या घटना घडतातच त्यामुळेच एकदा पूर्णत खात्री होईपर्यंत म्हणजेच कमीत कमी तीन महिने पूर्ण होईपर्यंत ही बातमी शक्यतो गुप्त ठेवली जाते कारण तीन महिन्यानंतर शक्यतो गर्भाला काही धोका नसतो स्त्रीला मिळालेल्या मातृत्वाच्या वरदानाने स्त्री जन्मालाही येते आणि एका नव्या जीवाला जन्मालाही घालते म्हणून प्रत्येक स्त्रीचे गरोदरपण भाग्याचे आनंदाचे कारण घरात येणारा नवा जीव म्हणजे नव्यानं होणाऱ्या आई बाबा या नात्यांबरोबरच आजी आजोबा काका आत्या मावशी इत्यादी नात्यांची निर्मिती साधारणपणे चौथ्या महिन्यापासून गर्भाची स्पंदने जाणवू लागतात आणि सातव्या महिन्यात गर्भ पूर्णत तयार होतो या काळात गर्भाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी गर्भवती स्त्रीने आनंदी स्वस्थ राहणे अतिशय महत्त्वाचे स्त्रीच्या पूर्णत्वाचा हा क्षण आपले स्नेही सगळे सोयरे यांच्या सहवासात त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावा म्हणून आपल्याला जमेल त्याप्रमाणे सातव्या महिन्यात छोट्या मोठ्या प्रमाणात डोहाळ जेवण घालून साजरा केला जातो डोहाळ जेवणाचा आणखी एक उद्देश म्हणजे गर्भाच्या हृदयातील सुप्त इच्छा गर्भवती स्त्रीला डोहाळ्याच्या रूपाने जाणू लागतात म्हणून तिने एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या खाण्याची अथवा इतर कोणतीही इच्छा व्यक्त केली की आपण तिला डोहाळे लागले असे म्हणतो ऐकतो गर्भवती स्त्रीला दोहद असे म्हटले जाते दोहद म्हणजे दोन हृदयाची दोहदस्या गर्भो गर्भोदोषम वापनुयात वैरूप्य वापी तस्मात कार्य प्रिय स्त्रिया याचा अर्थ भगवान याज्ञवल्कल्यानुसार डोहाळेनं पुरवलेल्या स्त्रीचे बाळ कुरूप अशक्त किंवा व्रत जन्माला येते म्हणून तस्मात चिरायुष्यमान कामनेसाठी स्त्रियांचे प्रत्येक डोहाळे पुरवले जावे असे शास्त्रवचन आहे म्हणून उत्तम स्वास्थासाठी गरोदरपणाच्या या संपूर्ण काळात म्हणजे स्वस्थ प्रसूती होईपर्यंत तिच्या आहाराकडे स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देण्यात येते कारण स्त्रीसाठी तिचे पहिले गरोदरपण पहिल्यांदाच होणारी मातृत्वाची चाहूल हे प्रत्येक स्त्रीसाठी विशेष असेच असते म्हणून ते भाग्याचेच मानले जाते आता ओटी केव्हा केव्हा भरावी ओटीत काय काय असावे ते पाहूया सुरुवातीला आपण चोर ओटी अथवा चोर चोरी या संदर्भात माहिती घेऊ ज्या दिवशी ओटी भरायची त्या दिवशी शक्य झाल्यास आईने गर्भवती स्त्रीला नाव घालून तिच्या आवडीचा जेवणाचा बेत करून पाटावर बसून जीव घालावे जेवणात एखादा गोड पदार्थ करावा शक्यतो खीर आणि कानोला म्हणजे करंजी करावी जेवण झाल्यावर ओटीच्या साहित्याने ओटी भरावी म्हणजे विघ्न निवारक म्हणून तांदूळ संततीची सूचक म्हणून खारीक बदाम अथवा ताजी फळे हळकुंड इत्यादींनी ओटी भरावी सोबतच शक्य असल्यास साडी ड्रेस किंवा साधा ब्लाऊज पीस घ्यावा आता ओटी भरण्यासंदर्भात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रथा पाहावयास मिळतात मात्र ओटी भरण आपल्या घरच्या परंपरेनुसार आणि रीतीनुसार करावे हे महत्त्वाचे तर काही ठिकाणी चोर ओटीनंतर पाचव्या सहाव्या महिन्यातही याच पद्धतीने घरच्या घरी छोटेखाणी ओटी भरतात तर काही ठिकाणी शक्यतो सर्वत्र चोर ओटीनंतर सातव्याच महिन्यात ओटी भरतात सातव्या महिन्यात मात्र अनेक वेळाही ओटी भरतात म्हणजे माहेरी सासरी किंवा इतर कुणी नातेवाईक परिचित इत्यादी यानंतर म्हणजे सातवा महिना पूर्ण झाल्यानंतर ओटी भरत नाहीत कारण निसर्गाने ईश्वराने संततीच्या रूपाने सजीव जीवाची अशी तिची ओटी गर्भाच्या रूपाने भरली आहे असे मानले जाते बऱ्याच वेळा आपणही डोहा जेवणाच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा काय न्यावे असा प्रश्न पडतो तर यावेळी ओटीच्या साहित्यासह सौभाग्याचे वाण म्हणून गजरा बांगड्या इत्यादी तसेच आवडीची अथवा उपयोगी अशी भेटवस्तूही देऊ शकतो यानंतर ओटीचे प्रकार पाहूया पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान क्षण अथवा वेळ कोणती असेल तर ती सूर्योदय नवीन दिवसाबरोबर नवीन जबाबदारीची उत्कंठा जाणीव राहावी म्हणून या सूर्योदयाच्या सोनेरी सूर्यकिरणांच्या साक्षीने सकाळच्या कोवळ्या उन्हात ओटीच्या प्रमुख साहित्यांसह पिवळ्या लाल फळांसह लाल किंवा पिवळ्या केशरी रंगाच्या वस्त्राने ओटी भरावी हा झाला पहिला प्रकार अथवा पद्धत दुसरा प्रकार म्हणजे गर्भवती महिलेचे गर्भावस्थेतील दिवस शांत शीतल जावेत म्हणून चांदण्या रात्रीची काळे वस्त्र देऊन ओटी भरावी तिसरा प्रकार निसर्गाच्या सानिध्यात जो आनंद होतो मिळतो तो, तो, तो इतरत्र कुठेही मिळत नाही म्हणून गर्भवती स्त्री प्रसन्न आनंदी राहावी म्हणून वनदेवीच्या साक्षीने बागेत नावेत ओटी भरतात यावेळी हव्या त्या रंगाचे ब्लाउज पीस साडी अथवा ड्रेस घ्यावा पुढचा प्रकार म्हणजे ईश्वराच्या सान्निध्यात मानवाला मनशांती मिळते ईश्वराचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावेत म्हणून मंदिरातही ओटी भरण करतात पाचवा प्रकार झोपाळ्यावर झुलल्यानंतर ज्याप्रमाणे आनंद मिळतो तसाच आनंद बाळाच्या येण्याने कायम मिळत राहो म्हणून झोपाळ्यावर त्याचप्रमाणे आनंद निर्मिती म्हणून चंद्रकोरीवर बसून धनुष्यबाण हाती घेऊन अशा विविध प्रकारे ओठी भरण करतात नाही केले इतके तरीही काही हरकत नाही आपापल्या परिस्थितीप्रमाणे करावे कारण सध्या या संस्काराला मोठ्या इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे या सर्व प्रकारे चोळी नाही घातली तरी काही हरकत नाही एक चोरचोळी आणि डोहाळ जेवण पुरेसे आहे परंतु हौसेला मोल नाही म्हणतात ती त्यामुळे इच्छा असल्यास जरूर करावे शेवटी बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळा प्रवास असतो आणि या प्रवासात तिला आनंद शांती मिळावी हा महत्त्वाचा मुद्दा आणि मातृत्वाची भूमिका पार पडण्यासाठी ती उस्ताद सज्ज व्हावी हा मुख्य उद्देश